जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरातील 75 शाखांमध्ये टप्प्याटप्प्याने एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार चेअरमन डॉक्टर तानाजी चोरगे यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने एटीएमची सेवा आज संपूर्ण रत्नागिरी म्हणणार नाही मी, पण संपूर्ण भारतामध्ये आपण ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मी प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व अधिकाऱ्यांचं आम्हाला या दिलेल्या सुविधाबद्दल मी खरोखरच त्यांचे आभार मानतो. ग्रामीण भागामध्ये आता बदलत्या या सर्व बँकिंग बिझनेसमध्ये एटीएमची अत्यंत गरज होती आणि ती गरज आता आम्ही स्टेट बँकेच्या मदतीनं संपूर्ण देशभर आपण आपल्या ग्राहकांना देणार आहोत. जिल्ह्यामध्ये जवळजवळ आता 75 आमच्या शाखा आहेत आणि येत्या या एक वर्षभरामध्ये अजून एक 20-25 शाखा आम्ही सुरू करतो. जवळजवळ 100 शाखांचं हे जाळं आमच्या या जिल्ह्यामध्ये आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जे 9 तालुके आहेत त्या 9 तालुक्याच्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून एटीएमची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. रत्नागिरी नगरपालिकेसमोर असलेल्या जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या तळमजल्यावरील सुरू करण्यात आलेल्या एटीएम सेंटरचं उद्घाटन चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे, माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रसंगी बँकेचे कार्यकारी संचालक अविनाश दिवाकर, संचालक किरण सामंत, संजय रेडीज, राजेंद्र सुर्वे, डॉक्टर अनिल जोशी, दिनकर मोहिते, चंद्रकांत बाईत, स्टेट बँकेचे वरिष्ठ अधिकारी श्री भाटिया, श्री मेहेंदळे, श्री कानडे, तसंच सरव्यवस्थापक डी डी कुरणे, एस बी भावे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बँकेच्या वतीनं अविनाश दिवाकर यांनी चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचा तर डॉक्टर चोरगे यांनी श्री कानडे, श्री भाटिया यांचा सत्कार केला. जिल्हा बँकेनं एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खातेदारात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.